देवाची स्तुती हो. माझं नाव आहे पास्टर राजेश केदावी आणि आपल्या सर्वांना ईस्टरच्या हार्दिक शुभेच्छा. पवित्र शास्त्रामध्ये नवा करारामध्ये जे पहिले चार पुस्तकं आहेत ज्याला आपण शुभवर्तानाचे पुस्तकं म्हणतो, मत्तै, मार्क, लूक, योहान, त्यामध्ये 89 अध्याय आहेत आणि त्या 89 अध्यायापैकी फक्त 4 अध्याय जे आहे ते येशू ख्रिस्ताचा जो जन्म आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. येशू ख्रिस्ताचा जन्म आणि 30 वर्षापर्यंतचं जे त्याचं जीवन आहे त्याचा उल्लेख केला गेला आहे. आणि बाकीचे जे 85 जे अध्याय आहेत त्यामध्ये 3.5 वर्षाची जी येशूची सेवा आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि 85 पैकी जे 27 अध्याय आहेत त्यामध्ये येशू ख्रिस्ताचे शेवटचे जे 8 दिवस होते पृथ्वीवर त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे जग जोर देतो येशू ख्रिस्ताच्या जन्मावर आणि ते येशू ख्रिस्ताला एक चांगला माणूस जो होऊन गेलेला आहे असे तो पाहतो. पण पवित्र आत्मा जो आहे तो जोर देतो येशू ख्रिस्ताच्या मृत्यू आणि पुनरुत्थानावर. नेहमी जग जे आहे ते उलट विचार करतो, पण आपण सर्व ख्रिस्त लोक आपण येशू ख्रिस्ताचा जो मृत्यू आहे आणि पुनरुत्थान जो आहे तो अधिक जोशामध्ये, अधिक उत्साहामध्ये आपण तो पाळला पाहिजे. आता आपण जाऊया मत्तै अध्याय 27:50-54. मग येशूने पुन्हा मोठ्याने ओढून प्राण सोडला. म्हणजे येशू ख्रिस्ताने मोठ्याने ओढून क्रूसावर आपला प्राण सोडला. तेव्हा पहा, पवित्र स्थानातील जो पडदा वरपासून खालेपर्यंत फाटून दुभावला. भूमी कापली, मोठा भूकंप झाला, खडके फुटली. ही फुटलेली जे खडके आहेत ते पण आज तुम्ही इस्रायलमध्ये पाहू शकता. थडगी उघडली आणि निजलेल्या पवित्र जनातील पुष्कळ जणांची शरीरे उठवली गेली आणि ते त्यांच्या पुनरुत्थानंतर थडक्यातून निघून पवित्र नगरात गेले आणि अनेकांना दिसले. ते केव्हा थडक्यातून निघून पवित्र नगरात गेले? येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानंतर. म्हणजे 3 दिवस ते थडक्याच्या आत होते. जोपर्यंत येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान होत नाही, जोपर्यंत तो थडक्यातून बाहेर येत नाही, तोपर्यंत कोणीही बाहेर येऊ शकत नाही. म्हणजे 3 दिवस हे सर्व जे उठलेले होते ते थडग्यात होते. शताधिपती व त्याच्या बरोबर येशूवर पाहारा करणारे हा भूमिकंप व घडलेल्या गोष्टी पाहून अत्यंत भयभीत झाले. म्हणजे तिथले जे रोमी अधिकारी होते, जे त्यांनी सर्व गोष्टी पाहिल्या, येशू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतरच्या गोष्टी त्यांनी पाहिल्या, कसा भूकंप झाला, कसा तो मंदिरातला पडदा फाटला, अत्यंत भयभीत झाले व खरोखर हा देवाचा पुत्र होता असे म्हणाले. तर हे जे वचन जे आहे येशू ख्रिस्ताने जेव्हा प्राण सोडला आणि त्याच्यानंतर काय काय घडलं ह्याचं वर्णन केलेलं आहे. पण 53 जे वचन जे आपण वाचलं आता त्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा, कारण आपण परत या वर्षाकडे येणार आहे. काय म्हणतो होतं 53 वचन? ते त्याच्या पुनरुत्थानंतर थडग्यातून निघून पवित्र नगरात गेले आणि अनेकांना दिसले. आता आपण दुसरं वचनमध्ये जाऊया. रोमकवास पत्र अध्याय 4:25. तो प्रभू येशू तुमच्या आमच्या अपराधामुळे मरण्यास धरून देण्यास आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठवला गेला आहे. तर या वचनामध्ये पुनरुत्थानचं महत्त्व सांगितलेलं आहे. पुनरुत्थानामुळे काय झाले आणि येशू ख्रिस्ताने जे बलिदान केलेलं आहे त्यामधून काय झालेले आहे याचं वर्णन या वचनामध्ये केलेलं आहे. खूपच महत्त्वपूर्ण वचन आहे हे. काय म्हटलं आहे इथं? तो तुमच्या आमच्या अपराधामुळे मरण्यास धरून देण्यात आला. म्हणजे तो क्रूसावर कोणासाठी गेला? आपल्यासाठी. तुमच्या माझ्या पापासाठी तो क्रूसावर होता. तुमच्या माझ्या पापामुळे त्याने क्रूसावर मरण सोसलं. त्याने काहीच नव्हतं केलं, त्याच्यामध्ये काही पाप नव्हते, त्याच्यामध्ये काही दोष नव्हते, त्याने कुठलाही गुन्हा नव्हता केला. पण आपण पाप केले होते, आपण गुन्हा केला होता आणि आपल्यामुळं तो वधस्तांभावर होता आणि आपल्यामुळं त्याने वधस्तांभावर आपला जीव दिला. आणि दुसरंच भाग काय म्हणतं? व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठवला गेलेला आहे. जेव्हा सर्व मनुष्यजातीचं पाप त्याच्यावर आलं, सर्व मनुष्याने जे पाप केले त्या पापाची शिक्षा त्याने भोगली आणि देवाने
आपल्याला नीतिमान ठरवलं. आणि जेव्हा देवाने आपला नीतिमान ठरवलं तेव्हा येशू ख्रिस्ताला उठवलं गेलं. म्हणजे येशू ख्रिस्त केव्हा उठला, येशू ख्रिस्ताला केव्हा उठवलं गेलं, जेव्हा आपल्याला नीतिमान ठरवलं गेलं, जेव्हा देवाने आपला नीतिमान ठरवलं गेलं, पवित्र ठरवलं गेलं, तेव्हा देवाने येशू ख्रिस्ताला उठवलं. देवाने येशू ख्रिस्ताला त्याचा मुलगा म्हणून नाही उठवलं, पण जेव्हा आपण नीतिमान ठरलो, जेव्हा सर्व पाप येशू ख्रिस्ताने त्याच्यावर घेतले, पापाची शिक्षा त्याने भोगली, तेव्हा आपण नीतिमान ठरलो आणि देवाने येशू ख्रिस्ताला उठवले. म्हणजे पुनरुत्थान एक प्रकारची पावती आहे. जेव्हा असं आपल्याला वाटतं की आपण नीतिमान नाही आहे, जेव्हा असं वाटतं की माझ्यामध्ये खूप पाप आहे, मी चांगला नाही आहे, तेव्हा तुम्ही पुनरुत्थानच्या पावतीकडे बघा. कारण जेव्हा आपण नीतिमान झालो तेव्हा येशू ख्रिस्ताला उठवलं गेलं. येशू ख्रिस्ताने जे बलिदान केले त्यामुळं आपण नीतिमान झालेलो आहे. पण आपण आज या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणार आहोत, येशू त्याच्या मृत्यू आणि पुनरुत्थानच्या दरम्यान 3 दिवस कोठे होता. आपल्याला माहिती येशू ख्रिस्ताचा मृत्यू झाला आणि त्याचं पुनरुत्थान झालं 3 दिवसानंतर, पण ह्याच्यामध्ये येशू ख्रिस्त हा कुठे होता? त्याचा मृत्यू आणि पुनरुत्थान दरम्यान काय घडले? आणि हे सर्व पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. आता हे सर्व तुम्हाला एका पुस्तकात सापडणार नाही आहे. काय वचन तुम्हाला जुन्या करारामध्ये सापडतील, काय वचन तुम्हाला नवीन करारामध्ये सापडतील. येशू ख्रिस्ताचं शरीर कब्रेमध्ये होतं आणि ही कबर जो होती ती अरिमथायाच्या योसेफची होती. पण आता आपण वचनामध्ये बघणार आहोत की मृत्यूनंतर येशू ख्रिस्त कुठे गेला, म्हणजे येशू ख्रिस्ताचा आत्मा कुठे गेला. आपण जाऊया लूक 23. आता आपण जाऊया लूक 23 39-43. वधस्तंभ खिळल्या त्या अपवादीपैकी एकाने त्याची निंदा करून म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना तर स्वतःला व आम्हाला वाचव. तर दुसऱ्याने त्याचा निषेध करून म्हटले, तुलाही तीच शिक्षा झाली असती, तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय? आपली शिक्षा तर यथानाय आहे, कारण आपण आपल्या कृत्याचे योग्य फळ भोगत आहे, परंतु याने काही अयोग्य केले नाही. मग तो म्हणाला, अहो येशू, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा. येशू त्याला म्हटला, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. तेव्हा एकाने येशू ख्रिस्ताची निंदा केली, पण एकाने येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला. एकाने येशू ख्रिस्त हा यहुदूंचा राजा आहे, येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे म्हणून विश्वास ठेवला. आणि येशू ख्रिस्त त्याला म्हणाला, हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे आणि ह्या वचनातून आपल्याला समजणार आहे की येशू ख्रिस्त मृत्यूनंतर कुठे गेला. येशू ख्रिस्त त्याला काय म्हटला, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. पण येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान 3 दिवसानंतर होणार होतं. तर येशू ख्रिस्त त्याला असं का म्हटलं की आज तू माझ्याबरोबर सुख लोकात असशील? म्हणजे येशू ख्रिस्त सर्वप्रथम कुठे गेला मृत्यूनंतर? तो गेला सुख लोकात, ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो पॅराडाईस. म्हणजे जे वचन आपण आता वाचलं त्यातून आपल्या लक्षात आलं की येशू ख्रिस्त सर्वप्रथम कुठे गेला होता, सुखलोकात गेला होता. आता ही सुखलोक जे आहे ते कुठे आहे? ते अधोलोकात आहे, ते पृथ्वीच्या खाली आहे. वरती काय आहे? स्वर्ग आहे. आणि खाली काय? अधोलोक. आणि या अधोलोक ज्याला आपण इंग्रजीमध्ये शिवल म्हणतो आणि आपण त्याला हेडेस पण असे म्हणतो, तर त्यामध्ये 2 जागा असतात. एक जागामध्ये यातना दिली जाते किंवा आपण म्हणतो यातना भोगण्याची जागा, ज्याला आपण नरक असे म्हणतो, आणि दुसरा आहे सुखलोक म्हणजे पॅराडाईस. तर येशू ख्रिस्त कुठे गेला? सुखलोकात गेला. तर हे या वचन समजतं. पण काय काय जण असे म्हणतात की येशू ख्रिस्त मरल्यानंतर स्वर्गात गेला.
तर आता आपण हे वचन पाहूया, त्यातून आपल्याला समजेल, अजून आपल्याला समजेल येशू ख्रिस्त मरणानंतर कोठे गेला. येशू ख्रिस्ताचं शरीर जे होतं, मृत्यूदेह जो होता, तो कबरेमध्ये होता, पण त्याचा आत्मा कुठे गेला हे आपण पाहूया. आपण जाऊया योहान 20:16. तो म्हणाला, बाई तू का वडत आहेस, तू कोणाला शोधत आहेस? येशू ख्रिस्त तिला म्हणाला, तर ही बाई कोण होती? मेरी मॅग्दलीन होती. आणि ही जी घटना आहे ही पुनरुत्थानच्या नंतरची आहे. जेव्हा येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान झाले म्हणजे ईस्टरच्या दिवशीची घटना आहे. तिला वाटलं तो माळी आहे, तिने येशू ख्रिस्त ओळखलं नाही, कारण तिचा विश्वास नव्हता की येशू ख्रिस्त उठेल. येशू ख्रिस्ताने सर्वांना सांगितलं होतं 3 दिवसानंतर मी उठणार आहे, पण त्यांना त्याचा विश्वास नव्हता. ते जे बोलला त्यावर त्यांचा विश्वास नव्हता. तिला म्हटला तो माळी आहे. ती म्हणाली, दादा जर तू त्याला कोठे नेले असशील तर मला सांग, तू त्याला कोठे ठेवला आहेस म्हणजे मी त्याला घेऊन जाईल. येशू तिला मला मवे ये. ती त्याच्याकडे वळाली आणि अरबी भाषेत मोठ्याने ओरडली, रब्बनी, याचा अर्थ आहे गुरुजी. येशू तिला म्हणाला, माझ्याजवळ येऊ नकोस, कारण मी अजून पित्याकडे गेलो नाही. काय म्हटलं येशू ख्रिस्त? मी अजून पित्याकडे गेलो नाही. म्हणजे येशू ख्रिस्त तिथं म्हणाला, मी अजून स्वर्गात गेलो नाही आहे. आता ही घटना कधी झाली? पुनरुत्थानच्या नंतर. म्हणजे जेव्हा येशू ख्रिस्ताने प्राण सोडले तेव्हा तो स्वर्गात नाही गेला. जसं आपण आता पाहिलं की तो कुठे गेला? सुखलोकात गेला. पण काय काय विश्वास आहे की तो स्वर्गात गेला. पण आता हे वचन काय म्हणतं? की तो स्वर्गात गेला नाही, कारण येशू तिला म्हटलं की माझ्याजवळ येऊ नकोस, कारण मी अजून पित्याकडे गेलो नाही. पिता कुठे आहे? स्वर्गामध्ये. तर हे लक्षात ठेवा की स्वर्ग आणि जे सुखलोक आहे, ज्याला आपण पॅराडाईस म्हणतो, या दोन गोष्टी भिन्न भिन्न आहेत. या दोन गोष्टी समान नाही आहेत. जग या दोन गोष्टींना समान मानतं, पॅराडाईस अँड हेवन, पण या दोन्ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहे. आता आपण दुसरं वचनाकडे जाऊया आणि त्यातून आपल्याला अजून गोष्टी समजतील सुखलोकाबद्दल आणि अधोलोकाबद्दल. लूक 16:20-26. कोणी एक श्रीमंत मनुष्य होता, तो जांभळी व तलम वस्त्र घालत असे आणि दररोज थाटामाटाने ख्याली खुशाली करत असे. म्हणजे एक श्रीमंत मनुष्य होता. ना, सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की ही एक सत्य घटना आहे. आता येशू ख्रिस्त कधी कधी सत्य घटना सांगायचा, कधी कधी दृष्टांत सांगायचा, ज्याला आपण इंग्रजीमध्ये पॅराबल असे म्हणतो. पण आपण कसं समजायचं कुठली सत्य घटना आहे किंवा कुठला दृष्टांत आहे? आता इथं काय म्हटलं? कोणी एक श्रीमंत मनुष्य होता. पण इंग्रजीमध्ये असं म्हटलं जातं, देअर वॉज ए सर्टन रिच मॅन. तर जेव्हा ह्या शब्दाचा उपयोग होतो तर आपण म्हणू शकतो की एक सत्य घटना आहे. म्हणजे जे वाचतो मी एक सत्य घटना आहे, हे दृष्टांत नाही आहे. तर श्रीमंत व्यक्ती होता. श्रीमंत असणे का अयोग्य नाही आहे. अब्राहम श्रीमंत होता, डेव्हिड श्रीमंत होता, योसेफ श्रीमंत होता, आणि सॉलोमन तर सर्वांपेक्षा, म्हणजे त्यावेळी जगातला हा नंबर 1 श्रीमंत व्यक्ती होता. म्हणजे श्रीमंत असणे अयोग्य नाही आहे. त्याच्या दरवाजाजवळ फोडांनी भले लाजर नावाचा एक दरिद्र माणूस टाकण्यात आला होता. त्याच्या दरवाजाजवळ कोण होता? लाजर नावाचा एक दरिद्री माणूस, ज्याने येशू ख्रिस्तानी त्याला उठवले मरणातून. हा दुसरा लाजर आहे. आणि त्या दिवशी आणि त्यावेळेस लाजर हे खूप जणांना नाव दिलं जात असे. जसं मेरी नाव देण्यात येतं तसं लाजर पण नाव देण्यात येत असे. हा खूप यातनामध्ये होता, आजारी होता, कारण त्याचं सर्व शरीर फोडांनी भरलेलं होतं. त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल त्यावर आपले पोट भरावं अशी त्याची इच्छा होती. शिवाय कुत्री येऊन त्याचे फोड चाटत असे. म्हणजे याच्यावर लक्षात येतं की हा श्रीमंत व्यक्ती हा लाजरसला खायला देत नसे. म्हणून तो श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल त्यावर त्याचं पोट भरावं अशी त्याची इच्छा असे. असो, पुढे असे झाले की त्या दरिद्र माणूस जो होता त्याचा मृत्यू झाला आणि देवदूतांनी त्याला अभ्रामाच्या उवाशी नेऊन ठेवले. आता अभ्रामा उवाशी म्हणजे काय? कुठे नेऊन ठेवले? सुखलोकात. सुखलोक कुठे? अधोलोकामध्ये. तर अभ्राम उवाशी म्हणजे काय? सुखलोकात नेऊन ठेवले. म्हणजे जसं आपण आता पाहिलं की शियोल किंवा हेदस, त्यामध्ये दोन भाग,
एक भाग जिथं यातना दिली जाते, दुसरा भाग सुखलोक. तर हा जो दविद्री व्यक्ती होता लाजस कुठे गेला? सुखलोकात गेला. आता श्रीमंत व्यक्ती मेला तो कुठे गेला? अधुलोकात. अधुलोकाच्या कुठल्या भागात गेला तो? तो नरकात गेला. कारण तसं म्हटलंय तो अधिलोकात यातना भोगत असताना, म्हणजे तो यातना भोगत होता, म्हणजे तो कुठे होता? तो नरकात होता. म्हणजे तो कुठल्या भागात होता? नरकात होता. कारण तो त्याला यातना दिल्या जात होत्या, तो यातना भोगत होता, सुखलोकात नव्हता. असो तो अधिलोकात यातना भोगत असताना त्याने आपली दृष्टी, आता हे खूप आवश्यक आहे, जेव्हा आपण नरकात असतो तर तेव्हा आपली दृष्टी असते, वर करून अब्राहम व त्याच्या उराशी बसलेला लाजर यांना दुरून पाले. जर नरकात किंवा स्वर्गात जर दृष्टी नसती तर त्यांनी एकमेकांना पाले नसतं. म्हणजे नरकात तुमची दृष्टी शाबूत असते आणि स्वर्गात पण. तेव्हा त्याने हाक मारून म्हटले, हे बापा अब्राहम, माझ्या दया कर, लाजरला पाठव, त्यासाठी की त्याने आपल्या बोटाची टोक पाण्यात बुडून माझी जीभ थंड करावी, कारण ह्या जाळ्यात मी क्लेश भोगत आहे. म्हणजे हा श्रीमंत व्यक्ती खूप क्लेशामध्ये होता. तसं पवित्र शास्त्र म्हणजे नरकामध्ये आग कधी विझत नाही, आणि त्या आगेमुळं तो क्लेशामध्ये होता आणि त्याला पाण्याची आवश्यकता होती, पण तिथं पाणी पण नसतं. म्हणून त्याने विनंती केली की लाजसला इथं पाठवावं. म्हणजे जेव्हा आपण नरकात असतो आपला ताण लागती, आपल्याला वेदना होतात. अब्राहम म्हणाला मुला, तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास, तसा लाजर आपले दुःख भरून पावला, याची आठवण कर. आता त्याला येथे समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगत आहेत. एवढेच नव्हे तर जे इकडून तुमच्याकडे पाव जाऊ पाहतात त्यांना जाता येऊ नये म्हणून, व तिकडून कोणी आमच्याकडे येऊ नये म्हणून आमच्या व तुमच्यामध्ये मोठी दवी स्थापलेली आहे. म्हणजे इथं काय म्हटलेलं आहे की त्यांच्यामध्ये, म्हणजे सुखलोक आणि नरकामध्ये, एक मोठी दवी स्थापलेली आहे. म्हणजे कोणी, म्हणजे कोणा नरकातून सुखलोकात जायचं असेल, त्याने जर किती पश्चाताप केला, किती त्याने जर विनंती केली, तर तो जाऊ शकणार नाही, कारण त्यांच्यामध्ये मोठी दवी स्थापलेली आहे. तर यावर आपल्याला समजून येतं की सुखलोकामध्ये कोण आहेत आणि नरकामध्ये कोण आहेत. तर या दोन्ही वचन जे आपण वाचले तेव्हा आपल्या लक्षात येतं की सुखलोक आणि स्वर्ग या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. तर सुखलोकात कोण आहे? तर सुखलोकात कोण आहे हे जेवढे जुने संत आहेत, जे आपण जुन्या काळामध्ये आपण त्याबद्दल वाचतो, ते सर्व कोठे होते? सुखलोकात. आणि यातनेच्या भागात कोण आहेत? जे पश्चाताप न केलेले, जे आज्ञा न मानणारे, जे बंड करणारे, हे सर्वजण यातनेच्या जागी आहेत, म्हणजे नरकात आहेत. आता हे सर्व जुने संत जे आहेत ते स्वर्गात का जाऊ शकत नाही? ते ह्या सुखलोकात का आहेत? कारण एक लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमचा नवीन जन्म होत नाही तोपर्यंत तुम्ही स्वर्गात जाऊ शकत नाही. येशू ख्रिस्ताने काय म्हटलं? जोपर्यंत तुझा नवीन जन्म होत नाही तोपर्यंत तू स्वर्गात जाऊ शकत नाही. आणि नवीन जन्म कसा होतो? येशू ख्रिस्ताचे जे मरण आणि पुनरुत्थान, या गोष्टीवर नवीन जन्म होतो. आणि स्वर्गामध्ये येशू ख्रिस्ताच्या रक्ताशिवाय कोण जाऊ शकत नाही. आणि आतापर्यंत येशू ख्रिस्ताचं बलिदान झालं नव्हतं, येशू ख्रिस्ताने रक्त सांडलं नव्हतं कुसावर, म्हणून हे सर्वजण सुखलोकात होते. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या बलिदानाच्या अगोदरचे जे सर्व जुने संत होते
जे सर्व विश्वासू लोके होते ते सर्व कुठे होते? ते होते सुखलोकात. कारण ते स्वर्गात जाऊ शकत नाही, कारण त्यांचा नवीन जन्म झाला नव्हता आणि येशू ख्रिस्ताने कुसळ बलिदान दिलं नव्हतं, रक्त सांडलं नव्हतं, आणि येशू ख्रिस्ताच्या रक्ताशिवाय ते स्वर्गात जाऊ शकत नव्हते. म्हणून ते सर्वजण येशू ख्रिस्ताची वाट पाहत होते. कधी येशू ख्रिस्त येईल? कधी तो आमच्यासाठी बलिदान करेल कुसावर? आणि कधी तो आम्हाला इथून स्वर्गात घेऊन जाईल? आता आपण जाऊया इफ्किवास पत्र अध्याय 4:23 जसं मी तुम्हाला सांगितलं, सुखलोक आणि यातनाची जागा म्हणजे नरक हे पृथ्वीच्या अधोलोकी आहे, म्हणजे खाली आहे. तर या वचनातून तुम्हाला समजेल ते इफ्किवास पत्र 4:23 म्हणून तो म्हणाला त्याने उच्चस्थानी आरोहण केले तेव्हा त्याने कैद्यांना कैद करून नेले. इथं हा शब्द आहे पाडाव करून आणणे, म्हणजे जिंकून आणणे, म्हणजे येशू ख्रिस्ताने जे जुने संत होते त्यांना कुसाद्वारे जिंकून त्यांना आणले व मानवांना देणग्या दिल्या. वचन 9, त्याने आरोहण केले यावरून तो पृथ्वीच्या अधोलोकी उतरला होता, यापेक्षा दुसरे काय समजावे. म्हणजे तो पहिला पृथ्वीच्या अधोलोकी गेला आणि मग तो उच्चस्थानी आला, मग त्याने आरोहण केले. म्हणजे येशू ख्रिस्ताने सर्वांना जे जुने संत होते, जो लाजवस होता, जो दरिद्र लाजवस, आणि येशू ख्रिस्ताने सर्वांना जे जुने संत होते, अब्राहम, दावीद, जोशुआ, डॅनियल, आता त्यामध्ये ह्या लाजवसचा पण समावेश असेल, जो दरिद्र लाजवस आणि तो कुसावाचा जो चोर होता त्याचा पण समावेश असेल, कारण तो पण येशू ख्रिस्ता बरोबर सुखलोकात गेला. म्हणून येशू ख्रिस्त म्हटला की तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. तर या सर्वांना घेऊन येशू ख्रिस्त वरती आला. येशू ख्रिस्तानी त्या सर्वांना स्वर्गात सर्वप्रथम नाही नेले, कारण येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर येशू ख्रिस्त 40 दिवस या पृथ्वीवर होता. म्हणजे येशू ख्रिस्तांनी ह्यांना पृथ्वीवर आणले. 40 दिवस ते होते येशू ख्रिस्ताबरोबर, आणि मग 40 दिवसानंतर जेव्हा येशू ख्रिस्त वरती गेला स्वर्गात, तेव्हा ते येशू ख्रिस्ताबरोबर वरती गेले. म्हणजे ते सुखलोकातून ते स्वर्गात नाही गेले, सुखलोकातून ते पृथ्वीवर आले. 40 दिवस ते होते पृथ्वीवर येशू ख्रिस्ताबरोबर, आणि नंतर येशू ख्रिस्ताबरोबर ते स्वर्गात गेले. म्हणून जे वचन मी तुम्हाला पहिलं वाचून दाखवलं मत्ते 27:50 त्यामध्ये काय लिहिले 53, आणि ते त्याच्या पुनरुत्थानंतर थडग्यातून निघून पवित्र नगरात गेले आणि अनेकांना दिसले. म्हणजे हे जे सर्व जे जुने संत होते ते पवित्र नगरात गेले आणि खूप जणांना ते दिसले. पण ह्या सर्व गोष्टी कधी शक्य झाला? येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानंतर. म्हणजे येशू ख्रिस्त सर्व प्रथम अधोलोकात गेला, या सर्वांना घेऊन तो पृथ्वीवर आला, त्याचे पुनरुत्थान झाले, 40 दिवस तो पृथ्वीवर होता आणि नंतर तो स्वर्गात गेला. आता आपण 2 वचनं बघूया आणि त्यामध्ये आपल्याला समजेल की हे जे जुने संत होते ते देखील येशू ख्रिस्ताबरोबर 40 दिवशी जे स्वर्गात गेले. असे सांगितल्यावर त्याच्या डोळ्या देखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टीआड केले. काय म्हटलं इथं आहे? मेघाने. हा खूप महत्त्वपूर्ण शब्द आहे. मेघ म्हणजे ढग. आता हे जे ढग जे आपण जे बघतो ढग, ते ढग नव्हे, हे ढग दुसरे ढग आहे. याचा अर्थ दुसरा होतो. त्यासाठी आपण जाऊया इब्री लोकास पत्र 12:1. काय म्हटलं इथं? तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत. काय म्हटलं इथं?
साक्षी रूपी मेघाने वेढलेले आहोत, म्हणून आपणही सर्व भाव व सहज गुंतवणावे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीवाने धावावे. म्हणजे जुने संत जे होते त्याला इथं काय म्हटलेलं आहे, त्याला इथं मेघ असे म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्या अवतीभोवती मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेल्या आहोत. म्हणजे इथं मेघाचा अर्थ हा वेगळा आहे. मेघाचा अर्थ आहे की जुने संत जे संत होते, जे जुने कवाचे जे संत होते त्यांच्या साक्षीने, त्यांचे साक्षी आपल्या भोवती वेढलेले आहेत. म्हणजे इथं पण जो मेघ वापरलेला आहे तो मेघ म्हणजे जे मेघ असं जे ढगाचं ते नव्हे, हे मेघ जे आहे जे जुने संत आहे त्याला उद्देशून असे म्हटलेलं आहे. म्हणजे इथं काय म्हटलंय, पैसे त्यांचे कृत्य 1:9 असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यात देखत तो वळ घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टीआड केले. मग यावरून आपल्याला समजतं की येशू ख्रिस्ताने हे सर्व जुन्या संतांना 40 दिवशी नंतर स्वर्गात नेलं. आणि आत्ताची जर तुम्ही गोष्ट पाहाल, आता सुखलोक ही गोष्ट नाही आहे, कारण आता सुखलोकात कोणीही नाही आहे. आता फक्त काय तिथं यातनाची जागा, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो नरक. पण आता सुखलोकात कोणी नाही, येशू ख्रिस्ताचे येण्याच्या अगोदर होते. पण जेव्हा येशू ख्रिस्ताने बलिदान केलं, जेव्हा येशू ख्रिस्त तिकडे गेला, त्यांना घेऊन येशू ख्रिस्त पृथ्वीवर आणले आणि नंतर त्यांना स्वर्गात नेले. पण नरक अजून तिथंच आहे. काय काय जण म्हणतात की नरक नाही आहे, ही फक्त आपली काल्पनिक गोष्ट आहे. पण जेव्हा येशू ख्रिस्त म्हणतो की स्वर्ग आहे, जेव्हा येशू ख्रिस्त म्हणतो की नरक आहे, तर ते नरक आहे. ही काल्पनिक गोष्ट नव्हे, ही हकीकत आहे. आणि त्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. आता आपण दुसऱ्या वर्षाकडे जाऊया. प्रेषितांचे कृत्य 2:34. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की जे जुने संत जे होते ते पृथ्वी सोडायचे, तर ते कुठे जायचे, सुखलोकात जायचे. ते स्वर्गात जात नसे, कारण जसं मी तुम्हाला सांगितलं जोपर्यंत येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या बिना कोणी स्वर्गात जाऊ शकत नाही. आपण जाऊया प्रेषितांचे कृत्य 2:34. आज जसं मी तुम्हाला सांगितलं जे जुने संत होते जेव्हा ते पृथ्वी सोडायचे तर ते कुठे यायचे, सुखलोकात, स्वर्गात नव्हे. कारण येशू ख्रिस्ताच्या रक्ताशिवाय कोणी स्वर्गात जाऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नयाने जन्मण्याशिवाय स्वर्गात कोणी जाऊ शकत नाही. पण तेव्हा तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या नव्हत्या, म्हणून ते जाऊ शकत नव्हते, म्हणून ते कुठे जात होते, सुखलोकात. तर आपण एक वचन त्यातून तुम्हाला समजेल की ते कुठे जात होते, कारण दाविद स्वर्गात चढून गेला नाही. इथं काय म्हटलं आहे, कारण दाविद स्वर्गात चढून गेला नाही, पण तो स्वतः म्हणाला परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले की मी तुझ्या शत्रूचे तुझ्या पायांसाठी आसन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून व्हा. म्हणजे इथं काय म्हटले, दाविद स्वर्गात चढून गेला नाही. हेच मी तुम्हाला सांगत होतो की जुने संत ते स्वर्गात जाऊ शकत नव्हते, तर ते जायचे सुखलोकात. तर येशू ख्रिस्त अधोलोकी जाण्याचा 2 उद्देश होते. पहिला उद्देश आपण मनन केलं की तो गेला होता जुन्या संतांना वरती आणण्यासाठी. दुसरा उद्देश काय होता ते आपण बघूया. आपण जाऊया 1 पत्र 3:18. कारण आपल्या देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्ताने पापाबद्दल म्हणजे नीतिमान पुरुषाने अनितिमान लोकांकरिता एवढा मरण सोसले, तो देहरूपात जीवे मारला गेला आणि आत्म्यात जिवंत केला गेला. त्या आत्म्याच्या द्वारे त्याने जाऊन तुरुंगातील आत्म्यांना घोषणा केली. हे आत्मे म्हणजे पूर्वी नोहाच्या दिवसात तारू त्या होत असता देव सण करत वाट पाहत होता, त्यावेळी ज्यांनी त्याची आज्ञा अवमानली तेच ते होते. या तारवात केवळ 8 जण पाण्यातून वाचवण्यात आले. म्हणजे इथं काय म्हटलेलं आहे, पहिला उद्देश तर आपण बघितला जुन्या संतांना वरती आणण्यासाठी. दुसरा उद्देश होता की तुरुंगातील आत्म्यांना घोषणा करण्यासाठी येशू ख्रिस्त त्या अधोलोकामध्ये गेला होता. ना हे जे आत्मे जे होते तुरुंगातील आत्मे, ते कुठे होते, यातनेच्या जागी म्हणजे नरकात होते.
ते तर सुखलोकात नव्हते, कारण सुखलोकात यातना नव्हती, तर ते यातनेच्या जागी नरकात होते. आणि ते कुठले आत्मे होते? ते नोहाच्या वेळेसचे. त्यांनी देवाने त्यांना सांगितलं होतं, नोहाच्या द्वावे पश्चाताप करा, तुमचा नाश होईल. पण त्याने ऐकलं नाही. आणि फक्त 8 जण जे नोहाचा जो परिवार होता ते फक्त वाचले. तर हे सर्व बंड केलेले जे आत्मे होते ते अजूनपर्यंत ते आहेत नरकामध्ये. तर त्यांना घोषणा करण्यासाठी येशू ख्रिस्त तिकडे गेला होता. आता मराठीमध्ये इथं जे घोषणा जो शब्द केलेला आहे, पण मराठीमध्ये अचूक ट्रान्सलेशन केलेलं आहे. इथं म्हटलं आहे घोषणा, कारण इंग्रजी बायबलमध्ये काही ठिकाणी असं म्हटलं आहे की प्रीचिंग. म्हणून लोकांच्या मनात अशी भावना झाली की ज्या लोकांनी इथं पश्चाताप नाही केला, ज्या लोकांनी पृथ्वीवर पश्चाताप नाही केला, ज्या लोकांना पश्चातापाची संधी नाही मिळाली, त्यांना नरकात एक संधी मिळेल, त्यांना नरकात शुभवर्तमान सांगितलं जाईल. मग जर ते बदलले तर त्यांना स्वर्गात घेतलं जाईल. पण ही चुकीची विचार आहेत आणि खूप भयानक विचार आहेत. जी आपल्याला संधी मिळते ती फक्त या पृथ्वीमध्ये संधी मिळते. पश्चाताप करायची, प्रार्थना करायची, येशूचा स्वीकार करण्याची ही संधी फक्त ह्या पृथ्वीमध्ये मिळते. ही संधी तुम्हाला नरकात मिळत नाही. जसं आताच आपण वाचलं की तुम्ही नरकातून स्वर्गात जाऊ शकत नाही. तुम्ही किती पश्चाताप केला, किती विनंती तुम्ही केली, तर तुम्ही ते जाऊ शकत नाही तिथं. म्हणून जी संधी आहे ती संधी आपल्याला पृथ्वीमध्येच मिळते. आणि येशू ख्रिस्त आपल्याला किती संधी देतो, आणि येशू ख्रिस्त किती आपल्याला संधी देतो, किती वर्ष देतो आपल्याला, 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष, त्यामध्ये किती दिवस असतात, त्यामध्ये किती तास असतात. तर एवढं आयुष्य येशू ख्रिस्त आपल्याला का देतो? फक्त आपल्याला एका गोष्टीसाठी, येशू ख्रिस्ताचा स्वीकार करण्यासाठी. आणि तो स्वीकार आपण एक छोटीशी प्रार्थना तो स्वीकार करू शकतो. पण काही जण खूप बिझी असतात, त्यांना वेळ नसतो. काही जण देवाला मानत नाहीत, काही जण देवाची चेष्टा करतात, काही जण म्हणतात स्वर्ग नरक या सगळ्या काल्पनिक गोष्टी आहेत आणि ते जगात गुंफणलेले असतात. आणि जे जेव्हा नरकात येतात तर त्यांना समजतं की आपण खूप मोठी चूक केलेली आहे, आणि तेव्हा त्यांनी तिथं पश्चाताप करायचा असतो. पण ते पश्चाताप करू शकत नाही. ते कितीही बोलले, येशू ख्रिस्त मला वाचव, मी पश्चाताप करतो, पण तिथं काही होऊ शकत नाही. एकदा तुम्ही ह्या पृथ्वीतून जाता, एकदा तुम्ही स्वर्गात जाता किंवा तुम्ही नरकात जाता. तर आपल्याला ह्याच पृथ्वीवर आज विचार करायचा आहे की आपल्याला कुठे जायचं आहे, स्वर्गात किंवा नरकात. कारण ती पुढे संधी नसती, आजच आपल्याला संधी आहे. येशू ख्रिस्ताने आपल्या विजयाची घोषणा केली, मृत्यू व विजय मिळवण्याची घोषणा केली, आजारांवर विजय मिळवण्याची घोषणा केली. मृत्यू व विजय मिळवला. आणि येशू ख्रिस्त म्हटला की नरकाची चावी माझ्या हातात आहे. ही घोषणा येशू ख्रिस्ताने तेथे जाऊन तुरुंगातील आत्म्यांना केली आहे. आपण प्रार्थना करूया. येशू ख्रिस्त, तुला धन्यवाद देतो की जे तू बलिदान केलेलं आहेस कुसावर, त्यासाठी तू धन्यवाद देतो. कारण त्यामुळं आम्ही आज मुक्त झालेलो आहोत आणि तुझे पुनरुत्थान झाले. आणि ही एक पावती आहे की आम्ही नीतिमान झालो आहोत, त्यासाठी धन्यवाद. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावावर करतो. आमेन.